बातम्या पाहूयात विस्ताराने. अधिसभा निवडणुकीचा निकाल शुक्रवारी अर्थात आज लागणार आहे, त्यामुळे आता कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष असेल. अधिसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे, याचिकाकर्त्यांकडून स्थगितीची मागणीही केली गेली होती, मात्र उच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. मुंबई विद्यापीठाची अधिसभा निवडणूक 24 सप्टेंबर रोजी झाली होती. मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेसाठीची मतदान प्रक्रिया पार पडली, त्यामुळे आता शुक्रवारी होणाऱ्या मतमोजणीला आणि त्यानंतर जाहीर होणाऱ्या निकालाला स्थगिती देण्याचा प्रश्न उद्भवत नाही असं उच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय. आपल्यासोबत प्रदेश संयोजक गोविंद देशपांडे फोनलाईनवरून जोडलेले आहेत. गोविंद सर, जय महाराष्ट्रमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज निकाल लागणार आहे, या निकालाकडे सर्वांचं लक्ष असेल, काय आपण यावरती प्रतिक्रिया द्याल? हे बघा, मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेच्या पदवीधर गटातील निवडणुका मागच्या अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून रखडल्या होत्या. मला वाटतं खऱ्या अर्थाने या निवडणुका पार पडलेल्या आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नेहमीच या सगळ्या विद्यापीठ क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्र हे राजकारणापासून अलिप्त असलं पाहिजे, शिक्षण क्षेत्रामध्ये राजकीय हस्तक्षेप असू नये, या भूमिका अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची वर्षानुवर्ष राहिली आहे आणि त्यासाठी आम्ही लढत राहणार आहोत. मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचे घोळ मतदार याद्यांमध्ये घोळ आणि या सगळ्या गोष्टी युवासेना उभाटाच्या युवासेनेनं केल्या होत्या, खऱ्या अर्थानं त्या गोष्टी नाकारलेल्या आहेत जनतेनं. आणि या निवडणुकीमध्ये विद्यार्थी परिषदेच्या विद्यापीठ विकास मंचाचे कार्यकर्ते मोठ्या ताकदीनं आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलो होतो आणि कुठेतरी राजकारणापासून या विद्यापीठाला अलिप्त करून हे विद्यापीठ शैक्षणिक दृष्टिकोनातून पुढे घेऊन जाण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचा धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. आपल्यासोबत वरुण सर देसाई हे फोनलाईनवरून जोडलेले आहेत, नेते शुभाटाचे. वरुण सर, आपलं जय महाराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत. आपण पाहतोय अधिसभा निवडणूक ही झालेली आहे, निकाल आज लागणार आहे, काय आपली यावरती प्रतिक्रिया? नाही, आज ही बहुप्रतीक्षित सिनेटची निवडणूक 2 वर्षानंतर होती झाली आणि त्यानंतर आज निकालाचा दिवस आहे, त्यामुळे आम्ही सगळे आता निकालाची वाट पाहतोय. मतमोजणी थोड्या वेळात सुरू होईल आणि आम्हाला अपेक्षा आहे, आम्हाला खात्री आहे की आजपर्यंत मुंबई विद्यापीठात आमच्या सिनेट सदस्यांमार्फत केलेलं काम, आदित्यजींचा आश्वासक चेहरा, त्यामुळे आम्हाला अतिशय चांगले निकाल मिळतील. धन्यवाद वरुणजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. अधिसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे, याकडे आता सर्वांचं लक्ष असेल. याचिकाकर्त्यांकडून मात्र स्थगितीची मागणीही केली गेली होती, मात्र उच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. मुंबई विद्यापीठाची अधिसभा निवडणूक ही 24 सप्टेंबर रोजी झाली होती आणि आता मतदान प्रक्रिया झाल्यानंतर आता आज मतमोजणीला आता थोड्याच वेळात या ठिकाणी सुरुवात होईल आणि निकाल हा जाहीर होणार आहे, या निकालाकडे आता सर्वांचं लक्ष असेल.